एकीकडे भाजपचीही तयारी सुरू असताना दुसरीकडे मनसे सुद्धा त्यांच्या दृष्टीने तयारी करते, कारण मनसे ही लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे असं सध्या म्हटलं जात आहे. लोकसभेच्या 15 जागा मनसे लढवू शकतंय. ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण आणि नाशिक या ठिकाणांवर मनसे स्वबळावर लढू शकते, तेव्हा भाजपाप्रमाणेच आता मनसेकडून सुद्धा तितकीच जोरदार तयारी सुरू झाली आहे. साधारणपणे लोकसभेच्या 15 जागा मनसेकडून लढवल्या जाऊ शकतात. ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण आणि नाशिक या ठिकाणी मनसे स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. तेव्हा लोकसभेसाठी आता मनसे सुद्धा अलर्ट मोडवर आल्याचं आपण पाहतोय. आणि साधारणपणे 15 जागा लढवल्या जाऊ शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून. चाचपणी त्या संदर्भातली सुरू झालेली आहे आणि एकंदरीत या सगळ्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी आता मनसे कशा पद्धतीनं रणनीती आखतंय हे बघणं तितकंच महत्वाचं असेल. प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. विकास, काय नेमके तपशील आहेत या संदर्भातले? मनसे काय नियोजन करतंय? बैठका लावल्यात किंवा पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलवलंय? काय नेमकं नियोजन? नक्कीच रिदी, जर बघितलं तर मनसे गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या भागामध्ये जर बघितलं तर भेटीगाठी घेण्याचं सत्र सुरू आहे. जर बघितलं तर अगदी कोकण असेल, ठाणे असेल किंवा ईशान्य मुंबई असेल या भागामध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या भागामध्येच त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या भागामध्ये उमेदवार कसे उभे करता येतील त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. सर्वात महत्वाचं ठाणे आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघाकडे सुद्धा मनसेचं लक्ष आहे आणि या मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी त्यांची सुरू आहे. जर बघितलं तर कोकणातली जी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जी सीट आहे त्याकडे जर बघितलं तर यामध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा कलगीतुरा रंगलेला असताना आता मनसे सुद्धा ठाणे असेल, ईशान्य मुंबई असेल आणि सिंधुदुर्ग असेल या एकूणच सीटकडे लक्ष केंद्रित करताना दिसते आणि त्यासाठी त्यांचं भेटीगाठीचं सत्र सध्या सुरू असल्याचं दिसतंय. रिद्धी जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. विकास.